बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक वेगळी बातमी आहे. बिबट्या नाव घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो, पण मालेगावच्या एका शेतकरी कुटुंबानं बिबट्याच्या बछड्याला तब्बल आठवडाभर सांभाळलंय. वाट चुकलेल्या बिबट्याच्या बछड्याला त्यांना मांजरीचं पिल्लू म्हणून त्यांनी घरी आणलं, आणि पण तेव्हा जेव्हा बिबट्या असल्याचं त्यांना समजलं तेव्हा मात्र या कुटुंबाची चांगलीच पंचायत झाली. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. मांजर समजून घरी आणला बिबट्याचा बछडा. चिमुकलीच्या पराक्रमानं सगळेच धास्तावले. बिबट्याच्या बछड्याला शेतकरी कुटुंबाचा लळा. बिबट्या म्हणजे जंगली क्रूर प्राणी, पण प्रेमानं जंगली प्राण्यांनाही लळा लावता येतो हे मालेगावच्या एका शेतकरी कुटुंबानं दाखवून दिलंय. मालेगावच्या मोरझर शिवारातल्या रावसाहेब ठाकरेंच्या घराजवळ मांजरीच्या पिल्लासारखं एक पिल्लू लहान मुलांना दिसलं. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला मात्र गोंडस असल्यानं लहानगेही या पिल्लासोबत खेळू बागडू लागले. ते पिल्लूही ठाकरे यांच्या चिमुकल्यांसोबत चांगलंच रमलं. पण हे पिल्लू मांजरीचं नसून बिबट्याचा बछडा असल्याचं लक्षात येताच घरच्यांना चांगलाच घाम फुटला. घाबरलेल्या ठाकरे कुटुंबानं सावधगिरी बाळगत त्या बछड्याचा सांभाळ केला. आठवडा उलटला तरी बछड्याची आई न आल्यानं कुटुंबियांनी तो बछडा वनविभागाच्या स्वाधीन केला. यावेळी ठाकरे कुटुंबालाही गहिवरून आलं होतं. तेवढ्या एरियात फिरायचं, ते ओसांकडे जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, काही घराकडे जायचं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. परत पुरांमध्ये लहान पुरांमध्ये खेळलो गेलो, ते कमत पाहिजे त्याची. त्यांच्याशी खेळायला लागलं. आमच्याकडे 4 कुत्रे, कुत्रे त्याला पाहून त्याला लांब उभे राहायचे, ते पण त्याच्याजवळ जायचे. लहान मुलांना साहजिकच जसे कुत्रे मांजर हे पाळीव प्राण्यांचा लढा लवकर लागतो, त्या पद्धतीने अगदी निरागस भावनेने त्या लहान बाळाने देखील त्या बिबट्याच्या पिल्लाला जवळ घेतलं, त्याला दूध पाजलं असावं. साहजिकच कोणत्याही प्राण्याला त्याचं पोटाचा प्रश्न सुटला म्हटल्यावर त्या परिसरात किंवा त्या व्यक्तीचा त्याला लढा लागतो. बिबट्याचं नाव घेतलं तरी अनेकांची पाचावर धारण बसते, पण ठाकरे कुटुंबानं आपल्या घरातल्या सदस्याप्रमाणे या बछड्याचा सांभाळ केला. या काळात बिबट्यालाही या कुटुंबाचा लळा लागला होता, आणि हे पाहिल्यानंतर प्रेमाचं नातं किती मोठं असतं हेच अधोरेखित झालं. अभिजित सोनावणे, साम TV News, नाशिक.